जाधवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 8व्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, अभिरुची मॉलचे सुनील भिडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एम एन उनवले, आदर्श कुलगुरू म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे, आदर्श प्राचार्य म्हणून टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आणि एच व्ही देसाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणेरी पगडी सन्मानपत्र सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. कि हा कार्यक्रम कशासाठी आणि 5 तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यक्रम होतात, नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिनाचे कार्यक्रम होतात. आणि आपण तर जास्तच आपल्याकडे गुरु पौर्णिमाही आहे आणि टीचर डेही आहे, दोन्ही कार्यक्रम आपल्याकडे त्या ठिकाणी साजरे केले जातात. परंतु हा एक कार्यक्रमाचा 15वा हा आम्ही त्या ठिकाणी चालू केला. मी शाळेत असताना खाकी चड्डी पांढरा शर्ट चड्डीला दोन दोन ढिगळ असायची त्यावेळेला. आज कोणी ढिगळ चड्डी वापरत नाही. पण आमच्याकडे नव्हती ना, आम्ही 4 भाऊ 5 बहिणी 9 जणांचं कुटुंब वडील कमवणारे किराणा मालाचं दुकान काय करणार. पण ते दिवस काढलेले गरिबीत सुद्धा गरिबीची लाज कधी वाटू द्यायची नाही असतो तरी. आज तर कोणाची त्या परिस्थिती नाही नाही कारण आज सगळ्यांना एक किंवा 2 मुलं आहेत, त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या आई वडील सर्व लाड तुमचे करतात. पण जेव्हा आई वडील लाड करतात त्या लाडासाठी त्याचं त्या बेसिस वरती जेव्हा बाहेर पडलं त्यावेळी संस्थेची स्थापना केली आणि पहिल्या वेळी काही जॉईंट पॉलिटेक्निक जे बंद पडलं होतं फलटणला त्या बीटेक वर करून पुढे शिफ्ट केलं, तिथून आमची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी 200-250 विद्यार्थी मिळाले, तिथे ते रिस्ट्रिक्टेड असल्यामुळे तेवढेच थोडे पूर्ण मिळाले आणि तिथून सुरुवात होत होत आता जवळजवळ 90,000-95,000 प्लस स्टुडंट. आज सरांबरोबर इथं बसून या पुरस्कार अनुभवताना निश्चितपणे मला आनंद वाटतो आहे. अभिरुचीचे वेळे सर, ॲडव्होकेट अंबुले सर, आमची प्रत्यक्ष भेट नाही आहे परंतु आमच्या विद्यापीठाच्या अनेक केसेस हायकोर्टामध्ये अनेक ठिकाणी ते चांगल्या रीतीने प्रेझेंट करत असतात. आदर्श शिक्षक नाही तर मी धडपडणारा शिक्षक आहे. गेली 30 वर्ष यश आणि अपयश, हार आणि प्रहार, दाद आणि प्रतिसाद, स्तुती आणि निंदा, प्रकाश आणि अंधार, ओळी आणि शिळी, पास आणि नापास या सगळ्यांचा सामना करत 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 गेले 30 वर्षांचा प्रवास इथवर आलेला आहे. खरं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी शिक्षक व्हायचा निर्णय 5वीला घेतला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं, माझ्या आयुष्यात जे शिक्षक आले ते माझ्या आयुष्यात आलेले शिक्षक झाडाच्या सावलीच्या रूपाने आले. मी सुद्धा उन्हामध्ये वाटचाल करत होतो, जेव्हा जेव्हा मला असं वाटलं थांबावं तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्यांनी एवढं सांगितलं, तुझा जन्म सावलीत थांबण्यासाठी झालेला नाही, तुझा जन्म चालण्यासाठी झालेला आहे. गेली 30 वर्ष इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ही वाटचाल चालू आहे. विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम शिक्षक दिनाचे सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो. जे जे आपण शिकावे ते घराशी सांगावे, शाने प्रभू सोडावे सकळ जण असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे समाजामध्ये ज्या ज्या चांगल्या व्यक्ती आहेत ज्यांनी समाजामध्ये